नोटाबंदी हा शहाणपणाचा निर्णय नव्हताच, तो खड्ड्यात घालणाराच निर्णय होता. या निर्णयामुळे सर्वांचंच मोठं नुकसान झालंय असं स्पष्ट मत दैनिक लोकसत्ताचे संपादक तथा ज्येष्ठ अर्थतज्ञ गिरीश कुबेर यांनी व्यक्त केलं. श्री सिद्धेश्वर बँक सेवक सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं शारदोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत चौथं पुष्प गुंफण्यासाठी दैनिक लोकसत्ताचे संपादक आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ गिरीश कुबेर हे सोलापूरला आले असता सकाळी 9:30 त्यांनी श्री सिद्धेश्वर बँकेच्या मंगळवारपेठ इथल्या मुख्य शाखेतील कैलासवाशी बिगू शिवधारे भवनात शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर विचारवंत तसंच ज्येष्ठ पत्रकारांशी विविध विषयावर अनौपचारिक गप्पा मारल्या, मनमोकळा संवाद साधला, चर्चा केली. याप्रसंगी बँकेचे मार्गदर्शक श्री स्वामी समर्थ सूतगिरणीचे चेअरमन राजशेखर शिवधारे तसंच बँकेचे उपाध्यक्ष नरेंद्र गंभीरे यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान नोटबंदीमुळे मोठं नुकसान झालं, आर्थिक धोरण हा विचारच आपल्याकडे दिसत नाही, नोटबंदी हा शहाणपणाचा निर्णय असूच शकत नाही, तो खड्ड्यात घालणारा निर्णय होता. ज्या पद्धतीनं भारतात हा निर्णय घेण्यात आला तो चुकीचाच होता. जगात कोणत्याही देशानं अशा पद्धतीने निर्णय घेतला नाही असं स्पष्ट मत नोटबंदीच्या प्रश्नावर बोलताना गिरीश कुबेर यांनी व्यक्त केलं. कुठलाही शहाणपणा याच्यामध्ये असूच शकत नाही, ज्याला किमान अर्थशास्त्र कळत, कोणीही असा निर्णय घेऊ शकणार नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लोकसत्तेला 9 नोव्हेंबरला पाणीला आम्ही संपदकीय पण लिहिलं, आता लोकांना ते कळतं की ते काही हाताला लागल्याशिवाय नाही आहे. त्याच्यामुळे याचं कारण असं की आपल्याला ना सगळा जो प्रश्न आपला वाटतो ना, हा प्रत्येकाने टाळून बघावं, आपण भावनेने विचार करतो, बुद्धीने विचारच करतो, अख्ख्या समाजात तो मोठा अडचणीचा भाग आहे. लोक वापरायचंच नाही, म्हणजे विचारणा माझा प्रकारच काही करत नाही. आणि त्याच्यात कसं होतं परत की मतदार हा माझा आवडता पक्ष किंवा माझा नावडता पक्ष अशाच पद्धतीने बघतो. त्याच्यामुळे होतं काय की माझा आवडता पक्ष जर सत्तेवर असेल तर त्यांनी केलेलं सगळंच बरोबर असणार, आणि नावडता पक्ष सत्तेवर असेल तर त्यांनी केलेलं सगळंच चूक आहे असं नसतं ना. त्यांनी कुठलाही 100% एक पक्ष चांगला असू शकत नाही, वाईट असू शकत नाही. आणि नोटाबंदीने किती नुकसान झालं, अजून जगात कुठल्याही देशाने कधीही असं आणि तर ह्याच्यातला आपल्या पुढचा जर विचार करायचा झाला ना, तर 1000 नोटबंदीमुळे इन्कम टॅक्स भरणाऱ्यांची संख्या वाढली असं निश्चित नाही, तो एक प्रकारचा प्रचाराचा भाग होता. नोटबंदीमुळे काळा पैसा हा अधिकृतपणे पांढरा झाला असं देखील त्यांनी सांगितलं. तुम्ही 2016 सालचा आकडा सांगा बघा, 2015 सालचा आकडा बघा, इन्कम टॅक्स भरणाऱ्यांची ग्रॅज्युअली वाढ झालेलीच आहे. मी तुम्हाला आकडेवारी सगळं सिद्ध करू शकतोय. याच्यामुळे आकडे वाढलेत असं अजिबात झालेलं नाही, हा प्रचाराचा भाग आहे. जसा तो अमुक विशिष्ट धर्मीय मुलं लोक जास्त धर्माला घालतात असे धारांत अफवा पसरली जाते ना, तसा हा भाग आहे. इन्कम टॅक्स मध्ये केवळ नोटाबंदीमुळे वाढ झालेली नाही, अजिबात झालेली म्हणजे हे इतकं ग्रॅज्युअल वाढ होतेच ती, दरवर्षी झाली तशीच झालेली आहे ती. तुम्हाला वाढ कशी दिसायला हवी होती, तर तुमचं म्हणणं खरं असेल तर 70-80% इन्कम टॅक्स भरणारे वाढले असं झालं असतं तर त्याला खरं म्हणता आलं असतं, पहिली गोष्ट. आणि ती बदलाया तुम्ही जो मुदत दिली त्याच्यामधला एक जो क्लॉज होता तो तुम्ही लक्षात घ्या, तो क्लॉज असा की 2.5 लाखापर्यंत तुम्हाला काही प्रश्न विचारले जाणार नाही. ज्यांच्याकडे 1 कोटी आहे त्यांनी 20 जणांच्या मार्फत 25 जणांच्या मार्फत 2.5-2.5 लाख भरले ना, ते वाईट झाले ना सगळे. हा दरम्यान राफेल करारावरून देशभरात उठलेल्या वादळाबाबत त्यांना विचारलं असता यात एकूणच स्थिती पाहता संशयाचा धागा निश्चित दिसतो असं सांगताना लष्करी अधिकाऱ्यांनी बोलणं अथवा धोरण ठरवणं अयोग्य असल्याचंही ते म्हणाले. इथे कोणी पत्रोकी नाहीये, दिसलेलं नाहीये कोणी, पण 10 दिवसापूर्वी स्थापन झालेल्या कंपनीला तुम्ही ते एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट देता, आणि त्यांनी कधी मोठा सुद्धा टाकली सुद्धा कधी बनवलेली नाही, रिलायन्सनी कधीच मॅन्युफॅक्चर काही केलं नाही आहे. रिलायन्स ग्रुपचा तो तुम्ही जर इतिहास बघितला तसा हा संशयाचा धागा आहेच ना, तुम्ही तो नाकारू शकत होता. आता ते चिकटायला लागलं ना हळूहळू, मग एकदम फळाफळ सुरू झाली, रोजच्या रोज ते खुलासे. आणि पण
काही गरज नव्हती ना, तुम्ही ओपनली मागायला हवं होतं. परत त्याच्या आधी संरक्षण मंत्री असताना मनोहर पर्रिकर त्याच्याबाबत बोलले होते का, त्यांचं मत काय होतं ते तर दुनियेला माहिती आहे ना सगळं. त्यानंतर त्या वाईट भागातलं पायंडा नवीनच पडतो की लष्करी अधिकारी बोलायला लागले. लष्करी अधिकाऱ्यांनी बोलायचं नसतं, पण तुम्ही धोरण नाही सांगू शकत ना. तुम्ही धोरण करायला लागलात तर मग म्यानमार पाकिस्तान याच्या आणि आपल्यामध्ये फरक करायला. लष्करी अधिकारी हा दिसलाच नाही पाहिजे, मागे राहायला पाहिजे ना. पण हे आता कसं आहे की एक प्रचंड मोठा अजूनही मतदार वर्ग म्हणा किंवा विचार क्षमता गमावून बसलेला किंवा ठरवूनच विचार आम्हाला करायचा नाही असा एक मोठा वर्ग आहे, त्याला ते हे मुद्दे पटवून घ्यायला वेळ लागतो. आणि यावेळी त्यांनी रुपयाचं अवमूल्यन, सांस्कृतिक राष्ट्रवाद, माध्यम आणि यात असलेली एकूणच स्थिती, मीटू या माध्यमातून सुरू असलेली चर्चा, राजकीय पक्षांची धोरणं, त्यांचे विचार, देशातील शिस्त व्यवस्था यासह परदेशातील विविध महत्त्वाच्या गोष्टी आदींवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. बँकेच्या वतीनं राजशेखर शिवदारे यांनी त्यांचा सत्कार केला. शेवटी सिद्धेश्वर बँक सेवक सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष राम शर्मा यांनी आभार मानले.